मॉर्निंग हियर ऑनलाइनर्स, सॉरी गुड आफ्टरनून है, ठीक है? चलो गुड आफ्टरनून, चलो वन सेकेंड, फिर गुड आफ्टरनून। अब की बार आई पी एस पी ओ पार्क, आई पी एस पी ओ मीन्स ऑल कम्पिटिटिव एग्जाम्स कंपाउंड टेस्ट इम्पोर्टेंट क्वेश्चन, हम रटाते नहीं बल्कि समझाते हैं, तो समझत चला थोड़ाफार त्यानुसारच करा। शीर्ष आले आहेत तुमच्याकडे, इकडे ऑनलाइनर्स आणि वगैरे पी डी एफ तुमच्याकडे। शुभम गुड आफ्टरनून। चला आली नसेल तर रिपीट क्वेश्चन मीन्स दर वीकेंडचा, वीकेंडला हेच होत असतं ना, काहीतरी टेस्ट टाईपचं आपण काहीतरी घेत असतो, मीन्स एक एक क्वेश्चन तुमच्यासमोर येईल, तुम्हाला फटाफट फटाफट आन्सर ड्रॉ करणे किंवा नाही झाले तर सर्व क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन असेल ते तर मिळतीलच, राईट ना? चला बघूया काय आज तुमच्या क्वेश्चन्समध्ये इम्पॉर्टंट कंपाउंड इंटरेस्ट क्वेश्चन्स। क्वेश्चन नंबर वन, क्वेश्चन नंबर वन, ए लेंथ एंड अमाउंट ऑफ रुपीज 1100, करूया ना पटकन सुरू, बाकीचे यायचे आहेत येतील ते जेव्हा येतील तेव्हा येतील, आपण करूया की ए लेंथ एंड अमाउंट ऑफ रुपीज 1100 टू बी, दिस टू बी पेड बॅक टू ए इन टू इन्स्टॉलमेंट, इन्स्टॉलमेंट इन्स्टॉलमेंट शिकलोय आपण, राईट ना? तर जी काही पण इन्स्टॉलमेंट असेल त्याला फाइंड आउट करणे आहे, इफ द रेट ऑफ इंटरेस्ट विच चार्ज आर टू बी बी 20%, 20% रेट ऑफ इंटरेस्ट आहे, जो कुठला पण त्याचा इन्स्टॉलमेंट असेल, जो कुठला पण इन्स्टॉलमेंट असेल माहिती नाही आपल्याला, तर फर्स्ट इयरला जी इन्स्टॉलमेंट पे करेल विथ 20% इंटरेस्ट करेल तो, अँड विथ 20% इंटरेस्ट जर करत असेल तर फर्स्ट इन्स्टॉलमेंट हा 120% सिमिलॅरिटी सोबत होईल, मीन्स हा किती झाला तुमचा, दॅट इज 120%, तर 120 ने डिव्हिजन करू, दॅट इज द 1% ऑफ इन्स्टॉलमेंट फर्स्ट इयरची, 1% ऑफ इन्स्टॉलमेंट फर्स्ट इयरची मल्टिप्लाईड बाय 100 करू तर 100% मिळाली इन्स्टॉलमेंट, आणि किती हा क्वेश्चन दोनच इन्स्टॉलमेंटमध्ये असेल बरं का, राईट ना, राईट ना, किती आहे टू इन्स्टॉलमेंट, तर सेकंड इन्स्टॉलमेंट ज्या वेळेस देईल एक्स रुपीज वर सेकंड इन्स्टॉलमेंट त्यावेळेस 120 मीन्स 20% दोन वेळेस त्याला पे करावे लागतील, मीन्स त्याला ती जी सेकंड इन्स्टॉलमेंट होईल ती किती होईल 120% टू टाइम्स होईल, राईट, डिव्हिजन परसेंट परसेंट जर घेतलं तर त्याला नंतर तुम्हाला वर कन्वर्ट करावंच लागेल, राईट ना, तर वर घेऊया आपण मल्टिप्लाईड बाय 100 अँड 100, राईट ना, असंच काहीतरी केलं होतं आपण मागे, मल्टिप्लाइड बाय 100 इंटू 100, राईट, या दोघांची इन्स्टॉलमेंट टोटल त्याला मिळते किती 1100, मीन्स हा जो 1100 आहे त्याची प्रिन्सिपल तयार होईल, राईट, इथून इथून आपण ॲक्च्युली इन्स्टॉलमेंट तयार केली, इथून सुद्धा ॲक्च्युली इन्स्टॉलमेंट तयार केली, दोघांची ॲडिशन तुम्हाला दाखवणे आहे 1100, चला करूया 120 इंटू 120, तर याला 120 ने मल्टिप्लिकेशन करूया, तर हा सुद्धा 120 ने मल्टिप्लिकेशन होईल, राईट ना, हा होता 120x इंटू 100 आहे, इंटू 100 मीन्स 12000x करता येईल तुम्हाला, 120 अँड 20x प्लस हा 100 इंटू 100 दॅट इज आय थिंक 10000, राईट, एक्स, आणि हा 120 इंटू 120 हा कॉमन राहील इक्वल टू 1100, हा 120 इंटू 120 इकडे देईल, राईट ना, अँड यांची ॲडिशन 12000 प्लस 10000 दॅट इज 22000, एक्स इक्वल टू 1100 इंटू 120 इंटू 120 तिथे 22000 इकडे कन्वर्ट करू, राईट ना, अरे झाला होता का असं काही क्वेश्चन आपलं यापूर्वी, असं वाटतं मला बरं का, असा क्वेश्चन झालेला आहे जिथे आपण हे 2020 कॅन्सल आउट केले, 11 2 जेव्हा जिथे हा 0 आणि हा 0 कॅन्सल आउट केला दॅट इज 6, 12 इंटू 6 दॅट इज 72 अँड 0 720 याचा आन्सर असायला पाहिजे, यस यस झालंय कधीतरी झालंय, मला डेफिनेटली असं आठवतं की हा क्वेश्चन आपण नीचे क्लासरूममध्ये डिस्कस केलाय, बट वे कसं असायला पाहिजे तुमचा सॉल्व्ह करण्याचा इन्स्टॉलमेंटचा बघा, पुन्हा एक डेसिमल पॉईंटमध्ये पण होता इन्स्टॉलमेंटचा आपला क्वेश्चन,
काहीतरी आय थिंक 7.5%, राईट ना. बट तो वे तुम्हाला माहिती असायला पाहिजे इन्स्टॉलमेंटच्या क्वेश्चन्स. सिम्पल इंटरेस्टमध्ये पण इन्स्टॉलमेंटचे क्वेश्चन सॉल्व्ह केले आपण आणि कंपाऊंड इंटरेस्टमध्ये ऑलमोस्ट हा मेनसाठी राहील. बरं का तुम्हाला, कंपाऊंड इंटरेस्टसाठी जर इन्स्टॉलमेंटचा क्वेश्चन असेल तर तो मेन्स लेवलवर असेल. सिम्पल इंटरेस्टमध्ये पडेल तुम्हाला प्रीवर क्वेश्चन. क्लिअर आहे ना हा पार्ट? चला फटाफट फटाफट इकडे मेन्शन करा रे ऑनलाइनर्स. शुभम, दीक्षा, अभिषेक, व्हेरी गुड आफ्टरनून. चला मार्क करा पटकन. क्लिअर आहे का? हा कंपाऊंड इंटरेस्टचे राहतील प्रीमध्ये, बट मी लेवल्स ज्या लेवल्सनुसार क्वेश्चन आपल्याला मिळत आहेत ना त्या लेवलनुसार मी तुम्हाला सांगत असतो की हा जास्तीत जास्त प्रीमध्ये विचारला जातो किंवा मेन्समध्ये, राईट ना. आणि जर कंपाऊंड इंटरेस्टच्या इन्स्टॉलमेंटचा क्वेश्चन असेल तर तो मेनसाठी असेल. बट इतका सोपा असेल असं गृहित धरू नका बरं ना. जो 7.5% टाईपचा गेला होता ना, तिथे तुमचे कॅल्क्युलेशन्स कसे किती ॲक्टिव्ह आहेत किंवा किती स्ट्रॉंग आहेत ते तपासल्या जातात बरं का मेन्समध्ये. त्यामुळे क्वेश्चनमध्ये किचकटपणा तयार केला जातो तो. चला येऊया मग नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर सेकंड. द सिम्पल इंटरेस्ट ऑफ द अमाउंट 18,500 ऍट द एंड ऑफ द 3 इयर्स इज रुपीज 7770. सिम्पल इंटरेस्ट आहे बरं का. 7770 रुपयेच्या इन्स्टॉलमेंट मिळतात कोणत्या अमाऊंटवर? 18,500 वर, राईट. इन 3 इयर्स, तर इन टू 3 इयर्स तर इथे रेट ऑफ इंटरेस्ट काढावा लागेल तुम्हाला. आणि हा जो काही रेट ऑफ इंटरेस्ट मिळेल ना हा तुम्हाला कॅरी फॉरवर्ड येईल. समोरचा जो सब क्वेश्चन आहे ना तो रेट ऑफ इंटरेस्टनुसार तो कॅरी फॉरवर्ड होईल. जिथे हे 2-0 आणि 2-0 कॅन्सल आउट केले कारण आय थिंक 3 ने याला जर रिड्यूस केलं तर 3-2 जा, 3-7 जा, 3-9 जा, 0 185 इकडे येईल. इक्वल टू मिळेल तुम्हाला रेट ऑफ पर्सेंट, राईट ना. 5-5 ने जर रिड्यूस केला तर 5-5 टू रिमेनिंग 5 अगेन 5 जा अँड 5-8 जा डिव्हिजन इथे 5 ने दॅट इट्स 37 1 जा 37 किती राहिले काय 55 मधून 37 रिमूव्ह करा दॅट इज 15+18, राईट ना. 2590 यस. एकच मिनिट हा करेक्शन करून घेतो. 5-5 जा, 5-1 जा अँड 5-4 जा, राईट ना. मग 37 मायनस केलं तर इज 14, राईट. अरे हा 5-8 जा 148 37-3 जा 111 प्लस 37 148 मीन्स 14% मिळाला. अरे असा पण क्वेश्चन झाला होता कदाचित. हां आता 14% निघाला म्हणून कारण त्या 14%चा क्यूब केला होता आपण, राईट ना. आणि 3 इयरसाठी कंपाऊंड इंटरेस्ट विचारला होता तसंच आहे का. सेम रेट कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे तर 14चा क्यूब दॅट इज 2744 14चा स्क्वेअर दॅट इज 196 इंटू 3 588, राईट. त्याला 2-0 14-3=42 अँड 4-4-5 दॅट इज 184 मल्टिप्लाइड बाय 185,000, राईट. मग मल्टिप्लिकेशन केलं होतं आपण अँड असं काहीतरी ऑप्शन आलं होतं बघा. मी तुम्हाला बोललो होतो डेसिमल पॉईंटमध्ये 2 ने कम्प्लीट 3 डिजिट्स असतील बरं का जिथे तुम्हाला सीट अप्लाय करता येईल. बट इथे ज्यांनी टाईप केलं आहे त्यांनी तो डिजिट केलेला नाही आहे तर ऑप्शन नंबर ए तुमचा आन्सर होईल. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 8908.56 यायला पाहिजे जे आपण ऑलरेडी 5-6 समोर कुठला तरी एक पुन्हा एक डिजिट आला होता तो नाही लिहिला तरी चालेल सध्या, राईट ना. आणि हा सुद्धा क्वेश्चन केला होता. कधी कधी मला ना थोडं फ्लिप होतं की त्या तिकडच्या लेक्चरमध्ये घेतला होता की इकडच्या लेक्चरमध्ये घेतला होता बट इथे केला होता असं वाटतं मला, राईट ना. चला तू क्वेश्चन क्लिअर करा ना इकडे. 8908.56 चला मग जाऊया थर्ड क्वेश्चन वर. ऑलरेडी आहे तुमच्याकडे कदाचित तुमच्या कॉपीमध्ये आहे ना. हां
किती आहे टोटल क्वेश्चन? किती? 20. चला बघूया 20 डील होतात का. क्वेश्चन नंबर 3 वर आहे. अ मॅन बोरोज रुपीज 4,000 ॲट 8% कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 3 इयर्स. ॲट द एंड ऑफ इच इयर ही पेड 500. बरं, असे पण क्वेश्चन घेतले होते. प्रत्येक वर्षी तो 500 रुपये पे करतो आहे. तर 4,000 रुपयावर तो 8% इंटरेस्ट देतो आहे. 8%. तर ग्रीड अमाऊंट तयार करावी लागेल त्याची. आणि ग्रीड अमाऊंटपैकी प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक वर्षाला किती देतो तो 500 मायनस करत जाऊया. राईट ना? तर 1% देतो आहे. तर ग्रीड अमाऊंट इज 108%. राईट ना? इथे 2 0 2 0 कॅन्सल आउट केले, यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 4 8 32 4 ही झाली ग्रीड अमाऊंट फर्स्ट इयरची. या ग्रीड अमाऊंटपैकी तो 500 रुपये पे करेल. तर इथून 500 रुपये मायनस करूया. किती राहिले? 3820. आता नेक्स्ट इयर तो 3820 वर 8% देईल. मीन्स 3820 ची मग ग्रीड अमाऊंट तयार करूया 8% नुसार. 8% नुसार ग्रीड अमाऊंट मीन्स 108%. राईट ना? जिथे हा 0 आणि 0 कॅन्सल आउट करूया. मीन्स डेसिमल पॉईंटमध्ये आहेत का ऑप्शन्स? आहेत. चला यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 3820 into 108 किती तयार होत आहे? हा 3 that is 8. 24 26 0 64 and 16 मीन्स 6 5 2 1 4 इतका तयार झाला आहे. आणि हा 0 10 division 10 दिसतो आहे. मीन्स एक डेसिमल पॉईंट येईल इथे डिव्हिजन 10 चा एक डेसिमल पॉईंट. आता ही झाली ग्रीड अमाऊंट. त्याच्यामधून पुन्हा 500 रुपये परत करेल तो. राईट, 500 रुपये परत करून देऊया आपण. 5 2 that is 41 मधून हा राहिला आहे 36. राईट, ही झाली सेकंड इयरची ग्रीड. थर्ड इयरसाठी त्याची प्रिन्सिपल. आणि याच्यावर पुन्हा 8% मिळेल. 3625.6 याच्यावर 8% मीन्स 108%. आणि थर्ड इयरचाच विचारलं आहे की समोर कुठे किती विचारलं आहे? थर्ड इयरचाच विचारलेलं आहे. जास्त होईल मग याचा पेक्षा. चला का 108 ने मल्टिप्लिकेशन करूया. याला दॅट इज 3625.6 into 108. करू का डिरेक्टली? इकडे करतो 3625.6 into 108. आणि यांच्यापासून जे काही प्रोडक्ट मिळेल तितके पैसे थर्ड इयरला कंप्लीट वापस करावे लागतील. राईट, मल्टिप्लिकेशन कदाचित तुम्हाला करता येतं. 3 that is 6 plus 0 6 that is 18 18 plus 2 20 5 plus 48 that is 53 6 plus 16 that is 22 0 that is 40 and 48. इतकं मोठं डेसिमल पॉईंट आहे का तिथे? 8 4 6 5 5 8 3 3 8 double 5. अँड डिव्हिजनचे 200 1 2 3 थ्री डिजिटचे आधी डेसिमल 3 8 5 मिळतो का? उप्स. ₹4,000 घेतले, 8% कंपाऊंडेड 3 इयर्स, 500 500 रुपये तो दरवर्षी मायनस करतोय. इथून मायनस केले ना 500 रुपये, इथून पण केले आहेत. देन हाऊ मच अमाऊंट शुड ही पे ॲट द एंड ऑफ थर्ड इयर टू क्लिअर द डेट? रिटर्न करू घ्यायला, रिटर्न करू द्या. कुठेतरी कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली असेल. 4,000 वर तो 108% ग्रीड अमाऊंट तयार करेल आणि 500 रुपये मायनस करेल. 0 0 that is 0. 4 8 32 3 4 त्याच्यामधून 500 रुपये मायनस करेल. दॅट इज 2 0 8 3. राईट ना? क्लिअर आहे इथपर्यंत? मग 3 8 2 0 वर अजून 108% येईल तो. जिथे हा 0 आणि 0 कॅन्सल आउट करू मीन्स 3 8 2 into 108 that is 3 0 8 24 and 2 that is 26 0 64 and 16 6 5 2 1 4 डेसिमल पॉईंट हा. आणि मग याच्यामधून 500 रुपये तो पुन्हा रिटर्न करेल. राईट ना? दॅट इज 0.652 that is 6 3. हा झाला मग फायनल इयरसाठी पुन्हा तो 108% देईल. तर याच्यापासून जे प्रोडक्ट तयार होईल ते असायला पाहिजे. याचं हे चालली होती रे माझी संख्या. कुठे चुकते?
3625.682108, right? Now it's 3, that is 6. 24 plus 2, 26, 0, 26, 5 plus 48, 53, 6 plus 16, 22, 0, 22, then 0 plus 40, 40 and 48, 8, 4, 6, 5, 1, 9, 3, and in division 100, and the decimal point is 3 digits, are the decimal point 3915. अरे हे आता कसं आलंय मास्तर चुकतोय पोरं काय करतील सॉरी हा कालपासून खूपच चुका होतो पोळायला लागल्या नाही का चला ऑप्शन नंबर डी अनिकेत क्लियर करा की इकडे ऑनलाईनच थोडी चूक झाली होती कॅल्क्युलेशन मध्ये कुठेतरी असं वाटतं चला नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 4 द डिफरन्स बिटवीन कंपाउंड इंटरेस्ट अर्न आफ्टर 3 इयर्स ॲट 5% पर ॲनम अँड सिम्पल इंटरेस्ट अर्न आफ्टर 4 इयर्स ॲट 4% पर ॲनम इज 76 बघा एक कुठल्या तरी अमाऊंट असेल त्याच्यावर 3 वर्षाच्या चक्रवाढाचा व्याज 5% बरं का आणि 4% फोर इयर्सचं सिम्पल इंटरेस्ट सारखं नाही आहे जसं 2 इयर्सचं असतं तर आपण तो फंडा वापरला असता 3 इयर्सचं असतं तरी केलं असतं पण 2 इयर्स वेगवेगळे आहेत रेट ऑफ इंटरेस्ट वेगळे आहे मीन्स त्यांना इंडिव्हिज्युअली तुम्हाला लिहावं लागेल आणि त्यांचे डिफरन्स आहे 76 हा 4 इयर्सचा दिसतोय तर हा कदाचित जास्त असायला पाहिजे 3 इयर्सपेक्षा कारण रेट ऑफ इंटरेस्टमध्ये तितका फरक नाही आहे तर आणि डिफरन्स बोलताय डिफरन्स इट मीन्स वॉट की सबट्रॅक्शन आहे त्या दोघातील अंतर अंतर तर कदाचित सिम्पल इंटरेस्ट जास्त असायला पाहिजे तर सिम्पल इंटरेस्टमधून कंपाऊंड इंटरेस्ट मायनस करून घेऊया राईट 4 वर्षासाठी 4% दराने मीन्स 4 × 4 किती पर्सेंट झाले ते सिम्पल इंटरेस्ट 16% राईट एक समजा व्हॅल्यू आहे एक्स त्याच्यावर किती पर्सेंट मिळतं त्याला 16% हे झाले तुमचं सिम्पल इंटरेस्ट मायनस कंपाऊंड इंटरेस्ट करून इक्वल टू किती बोलतोय तो 76 दाखवून देऊया आणि क्वेश्चन तो विचारलाय की फाइंड द प्रिन्सिपल अमाऊंट फाइंड आउट करूया मायनस याच एक्सवर 3 इयर साठी 5% पाहिजे 3 इयर साठी तर 5% मीन्स 105/100 × 105/100 × 105/100 ही तर झाली ग्रीड अमाऊंट कंपाऊंड इंटरेस्ट नुसार आणि यामधून प्रिन्सिपल मायनस करू तर हा एक्स तर हा इतका पर्सेंट झाला तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट राईट का आता इथे मायनस आहे बघा त्यासाठी मी ब्रॅकेट केली कारण हे दोन टर्म मध्ये तयार झाले एक हा टर्म मल्टिप्लिकेशनचा आणि दुसरा आहे दॅट्स व्हाय मायनस बाहेर आहे तर त्याला ब्रॅकेट मध्ये घ्या आणि इक्वल टू किती पाहिजे दॅट इज 76 राईट ऑप्शन मध्ये असं दिसतं की कदाचित सीड अप्लाय होऊ शकतो राईट तर सीड अप्लाय करता येईल किंवा सॉल्व्ह पण करता येईल हरकत तर नाही सॉल्व्ह केल्याने थोडं लांबलाच होईल बट करता येईल काय करू सीड दॅट इज 0 राईट ना 6 × 6 × 6 दॅट इज 0 0 मायनस एक्स बट हा मायनस एक्स ब्रॅकेटमधून बाहेर पडेल इकडे मायनस आहे तर तो प्लस एक्स होईल राईट इकडे काय तयार होता 6 + 1 7x आणि हा इकडे येतो प्लस प्लस एक्स होईल तो हा तर 0 झालाय राईट ना मायनस ब्रॅकेटच्या बाहेर आहे तर हा मायनस एक्स जेव्हा बाहेर निघेल त्यावेळेस −(−) दॅट इज प्लस होईल इक्वल टू 7 × 6 किती होतं 3 7 7 + x मीन्स 8x = 4 8 ने याला डिव्हिजन करा तर 8 × 5 = 4 8 × 5 = 4 तर 5 कुठे मिळतो एकच मिळते राईट 32,000 व्हायला पाहिजे किंवा सॉल्व्ह करायचं असेल तर सॉल्व्ह पण करता येईल थोडं लांब येतो राईट
ऑलमोस्ट सिंपल कंपाउंड इंटरेस्टचे क्वेश्चन हे ऑलमोस्ट आतापर्यंत तुम्ही बघितले आहेत की सीट अप्लाय करता ज्यावेळेस लांबचा लिनियर इक्वेशन तयार होतो ना सीट अप्लाय करतो. चला हे नोट करा इकडे. फाइव सीट तयार करता आहे म्हणजे आंसर असायला पाहिजे 32,000 3 प्लस 2 दॅट इज 5. एक्स मायनस ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस 5 जर असं असेल तर हा जो मायनस आहे ना ब्रॅकेटच्या बाहेर जर असेल तर तो मायनस इंटू प्लस तर हा मायनस तयार होईल अँड मायनस इंटू 5 सॉरी प्लस 5 दॅट इज मायनस 5 जर असेल. ज्यावेळेस ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्हचं साईन असतं ना त्यामध्ये त्यावेळेस ब्रॅकेटच्या आतमधले सर्व साईन्स चेंज होतात तर याला असं लिहिता येतं तुम्हाला एक्स मायनस एक्स आणि हा प्लस जो आहे तो मायनस 5 होतो कम्प्लीट. तर तो इथे झाला आहे की हा ब्रॅकेटमध्ये आहे तर हा जो मायनस इंटू मायनस झाला आहे तो मायनस इंटू मायनस दॅट इज प्लस झाला तो मायनस एक्स साईन चेंज होतो. प्लस असतं तर मायनस केलं असतं मायनस असतं तर प्लस करायचं साईन चेंज होतात. जर ब्रॅकेटचा बाहेर मायनस साईन असेल तरच प्लस असेल तर काहीच फरक पडत नाही. हा पुन्हा इकडे कुणीतरी काहीतरी विचारत होता नाही. चला मग पटकन नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 5 झाले. क्वेश्चन नंबर 5 सडन अमाउंट ऑफ मनी इज लेड आउट ऍट अ कंपाउंड इंटरेस्ट ऍट अ रेट ऑफ 20% पर अन फॉर 2 इयर्स. दोन वर्षासाठी पर इयर 20% कंपाउंडेड ॲन्युअली. इट विल गिव 482 मोर इफ द अमाऊंट इज कंपाउंडेड हाफ इयरली. असेही खूप सारे क्वेश्चन घेतले. 2 इयर्सनुसार जर जे काही कंपाऊंड मिळत असेल त्याच्यापेक्षा जास्त 482 देईल केव्हा जर तो हाफ इयरली अपियर्ड होत असेल तर. आणि 2 इयरसाठी हाफ इयरली ऑक्युपेट होत असेल इट मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट आउट होईल. आणि 2 इयरसाठी हाफ इयरनुसार टर्म सुद्धा चार राईट ना. तर 20% आहे तर समजा एखादी अमाऊंट असेल इथे तर क्वेश्चन हाच विचारला जातो की अमाऊंट किती असेल प्रिन्सिपल तर 20% अर्धा मीन्स 10%नुसार 110% आपण दाखवू किती टर्म चार्टमध्ये इंटू 110% इंटू 110% इंटू 110 इथं झाली ग्रीड अमाऊंट तयार. या कंपाऊंड इंटरेस्टने जी ग्रीड अमाऊंट तयार होत असेल त्याच कंपाऊंड इंटरेस्टने पर इयरली जी ग्रीड अमाऊंट तयार होत असेल त्याला मायनस करू तर इंटरेस्ट असलेलं राहील. मी इथे इथे मायनस एक्स करण्याची गरज पडणार नाही कारण दोन्ही कंपाऊंड इंटरेस्ट गोष्ट आहे. त्यामध्ये एक्स इंटू 2 इयरसाठी 20% आहे 120% इंटू 120% दाखवत आहे आणि यांची सबट्रॅक्शन मी त्याच्यापेक्षा याला किती रुपये जास्त मिळते दॅट इज 482 इक्वल टू 482 दाखवून द्या. ऑलमोस्ट सांगत आलेलो आहे की जितकी लांब लचक लिनियर इक्वेशन तयार होईल तितकी संभावना आहे सीड अप्लाय होण्याची. ऑप्शनमध्ये आधी चेक करा ऑप्शनमध्ये चेक करा की सीड अप्लाय करू शकतो का. यस करू शकतो. इथे 2 इथे 3 इथे 6 इथे 7 तयार होत आहेत इथे सीड अप्लाय करा राईट. 2 इंटू 2 दॅट इज 4 4 इंटू 2 8 इंटू 2 दॅट इज 7 7x मायनस 3 इंटू 3 दॅट इज 0 राईट ना. तर लिहिला नाही लिहिला तरी चालेल. तर 7x इक्वल टू दॅट इज 14 होत आहे दॅट इज 5 राईट. 7 ने रिड्यूस करा 7 2 5 होतात ना 7 2 5 मीन्स 2 कुठे मिळतोय ऑप्शन नंबर 1. अरे असा हा क्वेश्चन झाला होता रे पुन्हा झाला होता कदाचित सेम क्वेश्चन टाकले काय तुम्हाला सॉल्व करायला. आहे का प्रिव्हियस शीट मध्ये क्वेश्चन. अरे मग सांगत चला मला कोणता रे हा नाही तयार होतो ना 0 तयार होतो आपल्याला सीड घेण्याचं 0x होईल ना तो 0x तसं 7 मायनस 0 कसं तर आन्सर तर 7 असेल ना किंवा 7 प्लस 0 कसं तरी आन्सर 7 असेल
जीरो गुणामधून ॲड करा किंवा सबट्रॅक्ट करा ती संख्या तुमचं सोल्युशन असतं. दॅट्स वाय झिरो. चला रे मार्क करा ऑनलाईन वाले. बरं समोर असेल कुठला एखादा सारखा जो झालेला असेल तर आधीच मेन्शन करून द्या, मीच त्याला ड्रॉप करू. चेक करा तर शीट समोरची झालं का नाही. चला क्वेश्चन नंबर 6 वर सांगायचं इथे नाही ना. चला मग नाही सांगायचं ना, पक्का केलाय ना तो की पुन्हा एकदा समजून सांगायचं आहे की इन्स्टॉलमेंट जर असेल एक्स तर पहिला किती आहे तो 15/2 दॅट इज 15/2 मीन्स 7.5% येतो. राईट ना, 7.5% मीन्स 107.5 फर्स्ट ईयरला देईल तो 1% होईल इन्स्टॉलमेंटचा इंटू 100 करूया. प्लस सेकंड इन्स्टॉलमेंटला तो 107.5 टू टाइम देईल अँड मल्टिप्लाइड बाय 100 × 100 करेल इक्वल टू टोटल व्हायला पाहिजे त्या 9960. ॲब्सोल्युटली त्याच्यामध्ये सीड अप्लाय होईल होईल दॅट इज 1 × 8 दॅट इज 1x. खाली काय तयार होतं 13 × 4 प्लस 1 × 1 × 8 दॅट इज 1x. खाली काय तयार होतं दॅट इज 4 × 4 दॅट इज 7 इक्वल टू 9 कॅन्सल आउट केले 6 राईट. आय थिंक 4 7 जा 1 अँड 7 4 जा 1 7 + 4 दॅट इज 11 मीन 2x इक्वल टू 6. तर 2 ने डिव्हिजन करू 3 सीट तयार व्हायला पाहिजे तुमच्या क्वेश्चनचा आणि 3 सीट तयार होत असेल तर ऑप्शन नंबर काय असेल. ऑप्शन नंबर बी दॅट्स ऑल राईट मीन्स 5 5 4 7 झालेलं आहे बट पुन्हा पुन्हा रिपीट झालंय. चला या तुमच्यासाठी गेले रे बरं का रिपीट ऑनलाईनर्स. चला नोट करून घ्या नंतर बघून. क्वेश्चन नंबर 7 वर तुम्हाला नोट करण्याची गरज नाही आहे, फक्त फंडा समजून घ्या काय करणे आहे बस. क्वेश्चन नंबर 7 सम ऑफ रुपीज 4420 4420 इतकी रुपीज आहे. इज टू बी डिवाइडेड बिटवीन राकेश अँड प्रकाश इन सच वे दॅट आफ्टर 5 इयर्स अँड 7 इयर्स रिस्पेक्टिवली द अमाऊंट दे गेट इज इक्वल. चला नवीन क्वेश्चन दिसतो काहीतरी बट असं पण क्वेश्चन केला होता बघा. एक माणूस असतो 50% आपल्या पत्नीला देतो आणि 50% दोन मुलांमध्ये वाटप करतो. मग ते कधीतरी 18 वर्षाचे होतील त्यांना तिची ग्रीड अमाऊंट होईल ती सारखी मिळेल दोन्ही 18 वर्ष आल्यानंतर. तर त्यामध्ये आपण काय करायचो एक 3 वर्षानंतर 3 वर्षानंतर 18 वर्षा दुसरा 5 वर्षानंतर व्हायचा मीन्स डिफरन्स किती आहे 2 इयर्सचा. तर इकडचे 3 तिकडचे 3 कॅन्सल आउट करायचो. इथे डिफरन्स होता 7 and 5 इयर्सचा 2 इयर्सचा डिफरन्स आहे राईट ना. 2 इयर्सचा डिफरन्स आहे मीन्स बाकी कट होतील मीन्स 2 इयर्स एक्सटेंड करून दाखवणे दुसऱ्या व्हॅल्यूला की समजा हा 4420 हा एक्स असेल तर हा 4420 मायनस एक्स. आता याला का आपण मायनस एक्स घेतलंय कारण पहिली अमाऊंट 5 इयर्सची आहे आणि सेकंड 7 इयर्सची आहे. तर याला जर एक्स घेतला असता तर याला 7 इयर्सनुसार 2 इयर्स एक्सटेंड करून दाखवावं लागले असते. मग इकडे काहीतरी थोडंफार कमी जास्त झालं असतं. दॅट्स वाय आपण याला एक्स घेतला आणि याला आपण 4420 मायनस एक्स मीन्स याचे जे 2 इयर्स कमी आहेत तर ते कॅन्सल आउट झाले तर हा 4420 मायनस एक्स इतकाच राहील. कॅन्सल आउट करू ना इक्वल टू या एक्स वर रेट ऑफ इंटरेस्ट जो असेल तर तो 2 वर्ष एक्सटेंडेड मिळेल. 2 वर्षाची गॅप आहे तर आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 10% 10% मीन्स 10% मीन्स 110% मिळतील त्याला किती वेळेस 2 वेळेस तर त्याचा स्क्वेअर होईल तो आठवलं का नाही. असंच काहीतरी केलं होतं तिथे 0 0 कॅन्सल आउट करूया आपण एक्स इंटू 11 चा स्क्वेअर दॅट इज 121 डिव्हिजन 10 चा स्क्वेअर 100 इक्वल टू हा मायनस एक्स तिकडे जाईल तर प्लस एक्स होईल इक्वल टू 4420
असंच काय ना राईट ते पूर्ण लिहून बसून आपण डिरेक्टली डील करा बघा 100 इन टाइम दॅट इज 100 एक्स प्लस 121 मीन्स 221 एक्स बाय 100 इक्वल टू 4420 जिथे एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे तर हा 221 आणि 100 इकडे काय कन्वर्ट करूया आपण तो 100 बाय 221 राईट ना जिथे 221 2 जा दिसतोय बघा 221 2 जा मीन्स 20 इंटू 100 तर एक्स इक्वल टू काय असायला पाहिजे 2000 आहे का ऑप्शन मध्ये बघा अच्छा काय करायचं आहे राकेश आणि प्रकाश दोघांचं पण काढायचं बरं का एक्स इक्वल टू 2000 हा मिळाला तुम्हाला 2000 सेकंड वाला मिळाला 2000 तर याच्यामधून 2000 मायनस करा 2420 फर्स्ट वाला असायला पाहिजे 2420 अँड सेकंड वाला असायला पाहिजे 2000 असं काही ऑप्शन मध्ये मिळतं का बघा ऑप्शन बी राईट एक मिळाला तर दुसरा ऑटोमॅटिक मिळेलच क्लिअर आहे ना पूर्ण लिहत बसू नका डिरेक्टली अप्रोच करा फंडा मी तर शिकवलेला होताच लांब लचक सॉल्व कसं करायचं तो फर्स्ट टाइम होता दॅट्स वाय लांब लचक केलं होतं बट समजलंय डिरेक्टली अप्लाय करा चला इकडे मार्क करायला ऑनलाइनर्स कॅल्क्युलेशन थोडे स्ट्रॉंग ठेवा ॲक्युरेट ठेवा आन्सर्स बरोबरच मिळतील चला नेक्स्ट झाले मागे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 अ सम ऑफ रुपीज 3200 इज कंपाउंडेड ॲन्युअली ॲट द रेट ऑफ 25 पैसा पर रुपीज एका रुपीजवर 25 पैसा यानुसार तो आकारतो आहे व्याजाचे आकार मीन्स 25% मध्ये एका रुपयावर 25 पैसे किती पर्सेंट झाले ते 100 पैशावर 25 पैसे 25% मीन्स इथे तुम्हाला डिरेक्टली म्हणता येईल की रेट ऑफ इंटरेस्ट आहे तुमचा 25% ठीक आणि क्वेश्चन विचारला फाइंड द कंपाउंड इंटरेस्ट पेबल ऍट आफ्टर 2 इयर्स 2 वर्षानंतर 25% 2 वर्षानंतर कंपाउंड इंटरेस्ट किती तर 25 चा स्क्वेअर 625 25 ची 2 इज 15 0 0 5 6 2 5 इंटू इथे कंपाउंड इंटरेस्ट सॉरी प्रिन्सिपल दॅट इज 3200 राईट 5 3 18 + 10 दॅट इज 28 12 + 6 दॅट इज 18 15 + 4 19 and 10 आणि हे 2 0 0 0 0 0 0 0 8 1 चार अंकाच्या पुढे डेसिमल पॉईंट 1800 मिळतं का बघा ऑप्शन नंबर 3 और सीट अप्लाय करता येईल सीट करता येईल अप्लाय चला सीट अप्लाय करूया की 625 मीन्स 6 2 8 5 13 म्हणजे 4 राईट हा आणि प्लस 5 मीन्स 0 आता 0 का काही पण समोर मल्टिप्लिकेशन करा 0 स्टूडे 0 मीन्स सर 25 पैसा पर रुपीज हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे एका रुपयाला 25 पैसे 1 रुपया म्हणजे 100 पैसे 100 पैशाला 25 पैसे हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे तर 100 पैशाला 25 पैसे रेट ऑफ इंटरेस्ट आहे इट मीन्स 25% रेट ऑफ इंटरेस्ट आहे असं म्हणते चला इकडे ऑनलाईनच 0 तयार होत आहे 5 + 4 0 तर 0 शोधा ऑप्शन नंबर सी 0 खतम चला नेक्स्ट अब मैं 4500 at 30% compound interest per annum for 3 years. What is the difference between the interest earned by the man in second year only and the interest earned by the man in third year only? Only, only, only,
इम्पॅक्ट केलाय बरं का. मीन्स फक्त सेकंड इयर आणि फक्त थर्ड इयरचा इंटरेस्ट आहे, नॉट कम्प्लीट टू इयर्स, नॉट कम्प्लीट थ्री इयरचा इंटरेस्ट असं नाही. कम्प्लीट टू इयर्स आणि थ्री इयरचा इंटरेस्ट विचारलं असतं तर आपण स्क्वेअर आणि क्यूबच्या नुसार काहीतरी व्हॅल्यूज तयार केल्या असतात आणि त्यांचा डिफरन्स शो केलं असतं. बट असं विचारलेलं नाही, फक्त दोन वर्षाचा इंटरेस्ट जे काही येत असेल आणि फक्त तीन वर्षाचा इंटरेस्ट जे काही येत असेल त्यांचा डिफरन्स फाइंड आउट करायचं आहे. 4500 हा तुमचा प्रिन्सिपल आहे आणि त्याच्यावर 30% इंटरेस्ट मिळतो आहे. तर फर्स्ट इयरसाठी तर क्वेश्चन नाही आहे, तर फर्स्ट इयरची आपल्याला ग्रेट अमाऊंट तयार करावी लागेल राईट ना. आणि फर्स्ट इयरची ग्रीड अमाऊंट तयार केल्यानंतरच सेकंड इयरचं इंटरेस्ट मिळेल, ऑनली सेकंड इयरचं, ऑनली सेकंड इयरचं. तर याची आपण ग्रीड अमाऊंट तयार करू 30% आहे तर 130% ग्रीड अमाऊंट तयार होईल त्याची राईट ना. इथे 2020 कॅन्सल आउट केलेच, त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 0 13 5 आय थिंक 65 6 रिमेनिंग, 13 4 52 ना, 52 ना रे, प्लस 6 58 ही मिळाली तुम्हाला फर्स्ट इयरची ग्रीड अमाऊंट. फर्स्ट इयरची ग्रीड अमाऊंट मिळाली तुम्हाला. आता सेकंड इयर, सेकंड इयरचा जो इंटरेस्ट काढला जाईल तो या ग्रीड अमाऊंटवर काढला जाईल. आपल्याला सेकंड इयर ऑनली मिळेल, सेकंड इयर ऑनली. तर आपण सेकंड इयर ऑनलीची ऑनली तर फक्त इंटरेस्ट काढले, नॉट ग्रीड अमाऊंट. तर 5850 याच्यावर फक्त 30% दाखवूया आपण इंटरेस्ट काढणार बरं का. नॉट ग्रीड अमाऊंट, ग्रीड अमाऊंट काढायची असते तर 130% दाखवलं असतं, फक्त इंटरेस्ट काढणार आहे तर फक्त 30% दाखवूया. हा काय म्हणजे तुम्हाला सेकंड इयरचा ऑनली इंटरेस्ट, सेकंड इयरचा ऑनली इंटरेस्ट. तिथे 2020 कॅन्सल आउट केले, 3 जर याला मल्टिप्लाईड केलं तर 15 दॅट इज 25 राईट ना रे, आणि 17 हा काय झाला तुमचा सेकंड इयरचा इंटरेस्ट, सेकंड इयरचा इंटरेस्ट ऑनली, ऑनली सेकंड इयर. बट आता मला थर्ड इयरचा इंटरेस्ट काढायचा आहे, तर थर्ड इयरचा इंटरेस्ट केव्हा मिळेल, ज्यावेळेस सेकंड इयरची ग्रीड अमाऊंट तयार होईल. सेकंड इयरची जी ग्रीड अमाऊंट तयार होईल त्याच्यावरच थर्ड इयरचं मला काढावं लागेल इंटरेस्ट राईट. तर सेकंड इयरची ग्रीड अमाऊंट तयार करू. बघा सेकंड इयरचा प्रिन्सिपल होता तुमचा 5850 ॲड सेकंड इयरचा इंटरेस्ट मिळाला ही का 1755, तर ग्रीड अमाऊंट किती होईल त्याची ॲडिशन करूया. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट यांची ॲडिशन करूया, दॅट इज 50 6 अँड 7 ही मिळाली. आता या 7605 वर 30% इंटरेस्ट शो करूया आपण, थर्ड इयरचा ऑनली मिळेल. ही ग्रीड अमाऊंट झाली आहे तुमची थर्ड इयरसाठी, मीन्स थर्ड इयरची प्रिन्सिपल अमाऊंट तयार होईल आणि याच्यावर 30% इंटरेस्ट पाहिजे तर ऑनली थर्ड इयरचं मिळेल. तर 7605 वर 30% आपण दाखवून घेऊया. जे काही तयार होईल ते थर्ड इयरचं ऑनली इंटरेस्ट होईल. आणि क्वेश्चन तुम्हाला विचारले की तो जो थर्ड इयरचा तयार होईल आणि हा जो सेकंड इयर तयार झाला आहे यांचा डिफरन्स किती, क्लिअर आहे का. चला 0 0 कॅन्सल आउट करू, 3 मल्टिप्लिकेशन केलं तर 3 5 जा 15 3 6 जा 18 1 रिमेनिंग 21 22 एका अंकाच्या पूर्वी डेसिमल आहे कारण डिव्हिजन 10 आहे त्या डेसिमल दिला. तर हे तयार झालं तुमचं थर्ड इयर कंपाऊंड. आणि क्वेश्चन विचारला या दोघांचा डिफरन्स किती, त्याला तर काय मिळतो बघा ऑप्शन मध्ये मिळतो का, 2281.5 मधून 1755 मायनस करून घ्या. काय मिळतं आन्सर, काय का ऑप्शन मध्ये, ऑप्शन मध्ये आहे 26.5 ऑप्शन नंबर 1 राईट ना. 2281.5 मायनस सेकंड इयरचा आहे 1755, आता 0.5 कॉमन कॉमन राहिलंच, दॅट इज 6 1 रिमेनिंग, दॅट इज 2 दॅट इज 5 26.5 ऑप्शन नंबर. बट क्वेश्चन समजला का, दॅट इज द मॅटर. तुम्हाला ऑनली ऑनली विचारायचं, नॉट कम्प्लीट टू इयर्स, नॉट कम्प्लीट थ्री इयर्स, तसं तर आन्सर मिळणारच नाही. तुम्ही जर कम्प्लीट टू इयरचं काढणार, कम्प्लीट थ्री इयरचं, त्यांची सबट्रॅक्शन, आन्सर मिळणार नाही त्याच्याने. ऑनली विचारले तर ऑनली सेकंड इयर अँड ऑनली थर्ड इयरचं इंटरेस्ट काढले आणि त्यांचं डिफरन्स विचारलं आहे, दॅट इज 5 26.5. यस शुभम, 5 26.5.
चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. क्वेश्चन नंबर 10 झाले नाही मी फटाफट स्क्रोल अप करायचं असेल तर सांगत चला बरं का. हां मग सांगायचं ना तसं. झूम इन झूम आउट तसं पण सांगायचं तसं पण होतं बरं का. इथे झालं असेल तर कन्फर्म करा समोर जाऊया. ओके इकडे क्वेश्चन नंबर 10 शुभम डिपॉझिटेड 80,000 इन अ बँक विच पे 10% कंपाउंड इंटरेस्ट फॉर 2 इयर्स. देन आफ्टर 2 इयर्स ही स्टार्टेड अ बिझनेस विथ अमाऊंट सम प्लस इंटरेस्ट मीन्स प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट मीन्स ग्रीड अमाऊंट जी काही मिळेल त्याला 80,000 ग्रीड अमाऊंट त्याच्यापासून त्याने एक बिझनेस स्टार्ट केला. तर आधी ग्रीड अमाऊंट काढावं लागेल आपल्याला राईट ना. 80,000 ची ग्रीड अमाऊंट ग्रेट ऑफ इंटरेस्ट आहे दॅट इज 10% मीन्स 110% इंटू 2 इयर्ससाठी आहे तर 110% इथे आलं त्याची ग्रीड अमाऊंट राईट ना. आणि ही जी ग्रीड अमाऊंट तयार होते ती तो एका बिझनेसमध्ये कुठेतरी गुंतवत आहे जिथे 2 आणि 2 4 0 मीन्स 1 2 3 4 याला कॅन्सल आउट केलं 11 × 11 दॅट इज 121 राईट. 800 चे 2 0 जोडले आहेत आपण 8 1 8 8 2 16 8 1 8+ ही झाली आहे त्याची ग्रीड अमाऊंट मीन्स इतकी त्याने कुठल्या तरी बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केली 96,800 इन्व्हेस्ट केली सम इंटरेस्ट अलॉंग विथ रमेश. चला एक एक पुन्हा कॅन्डिडेट आहे हा शुभम आहे त्याने 96,800 आणि रमेश आहे ज्याने 60,000 इन्व्हेस्ट केली अलॉंग विथ रमेश विथ कॅपिटल ऑफ 60,000. शुभम इन्व्हेस्टेड फॉर 6 मंथ ॲट लेफ्ट पार्टनरशिप येईल कधीतरी तर त्याने ही जी अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे ती फक्त 6 महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे अँड रमेश इन्व्हेस्टमेंट फॉर होल इयर. तर हा 6 महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंट करतो आहे आणि हा 12 महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंट करतो आहे. इन्व्हेस्टमेंट अशी झाली आहे त्यांची. व्हॉट विल बी द रेशो ऑफ देअर प्रॉफिट्स ॲट द एंड ऑफ द इयर. ज्या रेशोमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल त्याच रेशोमध्ये प्रॉफिट किंवा लॉस होतो हे याचा पूर्वी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्यांनी या रेशोमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे तर याच रेशोमध्ये त्यांचा प्रॉफिट किंवा लॉस व्हायला पाहिजे राईट. चला रेशो मीन्स डिव्हिजन डिव्हिजन मीन्स 2 0 2 0 कॅन्सल आउट करा राईट. 6 2 12 राईट. 2 ने जर याला रिड्यूस केलं तर 2 4 2 8 2 4 असा मिळेल तो 600 and 484 राईट. त्याच्याने डिव्हिजन होईल दॅट इज 4 4 ने रिड्यूस होत आहे राईट ना. 4 ने याला रिड्यूस केलं 4 1 जा 4 2 जा 4 1 जा अँड 4 ने याला रिड्यूस केलं तर 4 1 जा 4 5 जा पुन्हा रिड्यूस होतं का. नाही हे मिळतं का बघा ऑप्शनमध्ये 121 as to 150 years ऑप्शन नंबर 1. ज्या रेशोमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल त्याच रेशोमध्ये प्रॉफिट और लॉस होत असतो पार्टनरशिपचा रूल आहे हा. तर 121 as to 150 हे असायला पाहिजे तुमचा आन्सर. चला क्लिअर करत चला रे इकडे ऑनलाईनर्स. हां इकडे कुणाला काही डाऊट नाही ना. झाले चला नेक्स्ट. झालं ना क्वेश्चन नंबर 11. अ मॅन बोरोज 10,000 रुपीज ॲट 20% कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 3 इयर्स इफ एव्हरी इयर ही पेज 2,000 बरं मगाशी केला होता असाच क्वेश्चन आहे.
rupees as a payment, how much amount is still left to be paid by the man? कि प्रत्येक वर्षी तो 2000 पे होता है 10,000 रुपीज है राइट त्याच्यावर 20% इंटरेस्ट आहे मींस त्याची ग्रीड अमाउंट तयार करायचे मींस 120% दाखवा लागेल राइट ना 2020 कॅन्सल आउट केले हा राइट 12,000 प्रश्न हा विचारताय की 3 वर्ष दिल्यानंतरही त्याला पुन्हा किती देणे आहेत किती शिल्लक आहे देणे हा क्वेश्चन आहे राईट ही ग्रीड अमाउंट आली याच्यामधून तो दर वर्षी 2000 रुपये परत करतो तर पुन्हा राहिले 10,000 रुपये नेक्स्ट इयरसाठी पुन्हा तो 10,000 नेक्स्ट इयरची ग्रीड अमाउंट तयार करेल दॅट इज 120% हा सुद्धा येतोय 12,000च पुन्हा या वर्षी तो 2000 पे करेल राईट तर हा पुन्हा राहतोय 10,000 अरे पुन्हा तो 10,000 20% नुसार ग्रीड अमाउंट तयार करेल तर पुन्हा हा तयार होईल 12,000 पुन्हा याच्यावर 2,000 देईल तर पुन्हा राहतील 10,000 असं तुम्ही 100 times करा हरकत नाही तो 10,000 शिल्लक राहील म्हणजे आयडियाची कल्पना बघा त्याची क्वेश्चन तयार करण्याची काहीच नाही मीन्स तो फक्त इंटरेस्ट पे करताय ना बघा ना 10,000 पे 20% मीन्स 2,000 इंटरेस्ट होत आहे तो फक्त इंटरेस्ट पे करताय मुद्दल तर त्याची आधी तिचंच राहील ना बट त्याने गोल फिरवून क्वेश्चन तयार केलाय गोल फिरवून क्वेश्चन तयार केलेला आहे तर 10,000 हे रिमेन त्याचे लेफ्ट राहतीलच आहे ना ऑप्शन मध्ये 10,000 ऑप्शन किती वेळेस ही प्रोसेस करा 10,000 असेल तो मीन्स तो फक्त इंटरेस्ट पे करतोय दरवर्षी 10,000 20% मीन्स 2,000 हा इंटरेस्ट पे करतोय फक्त प्रश्न आला त्याने वेगळ्या गोल फिरवून विचारलाय दुसरं काहीच नाही चला इकडे यस अगेन सारखाच प्रश्न दिसत आहे काढा तर आन्सर काय मिळतं त्याचं क्वेश्चन नंबर 12 अ मॅन बोरोज 2000 रुपीज ॲट 10% कंपाउंड इंटरेस्ट ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर ही पेज रुपीज 1000 बॅक हाऊ मच अमाऊंट शुड ही पे ॲट द एंड ऑफ थर्ड इयर टू क्लिअर हिज डेट ₹200 घेतले त्याने फर्स्ट इयरला 10% आहे मीन्स 110% ग्रीड अमाऊंट तयार करेल तो 2022 आणि प्रत्येक वर्षी तो 1000 रुपये परत करतो आहे -1000 मीन्स 1200 आता या 1200 वर तो पुन्हा 110% ग्रीड अमाऊंट तयार करेल 00 मीन्स 1320 आणि पुन्हा 1000 रुपये परत करेल आहे का आन्सर मग मग 320 वर तो आता त्याला फायनल अमाऊंट देणे आहे राईट ना तर किती होत आहे 00 कॅन्सल आउट करा 11 2 22 अँड 33 + 2 35 हे मिळतं का बघा ऑप्शन मध्ये 3 5 2 ऑप्शन नंबर सेकंड अगेन सारखाच क्वेश्चन होता यस शुभम 3 5 2 थँक यू ऑप्शन नंबर सेकंड क्वेश्चन नंबर 13 आताच केला का रिपीट झालंय काय ओके टाईपरायटर जरा जास्त चुका करायला रिपीट क्वेश्चन आला आताच केला ना तो 5 years 7 years 2 years डिफरन्स 2 years एक्सटेंडेड करून हा अच्छा नाव चेंज केले का राजू आणि पवन मग कसं काय होतं गंमत जंमत करतो मस्त तो असो केलं आहे क्वेश्चन नंबर 13 चला येऊया क्वेश्चन नंबर 14 वर मग क्वेश्चन नंबर 14 देर इज 50% इंक्रीज इन अन अमाऊंट इन 5 years ॲट अ सिम्पल इंटरेस्ट नाही 50% इंक्रीज होतोय 5 वर्षामध्ये मी समजा 100 रुपीज जर असेल तर 50% इन्क्रीज होईल मीन्स 150 होईल तो 5 years मध्ये तर 5 years मध्ये त्याला इंटरेस्ट किती मिळाला 50 रुपीज 50 रुपीज त्याला इंटरेस्ट मिळाला तर इथून आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काढता येईल मला वाटतं कालच झाला होता असा एक क्वेश्चन
राइट ना, रेट ऑफ इंटरेस्ट काढता येईल 50 रुपये तुमचा सिंपल इंटरेस्ट आहे, सिंपल इंटरेस्ट इक्वल टू पीटीआर राइट ना, सिंपल इंटरेस्ट 50 रुपये, प्रिंसिपल 100 रुपये, 5 वर्ष आहे तर रेट ऑफ इंटरेस्ट काढता येईल तुम्हाला, जिथे 100 100 कॅन्सल आउट केले, 5 ने याला रिड्यूस केलं तर रेट ऑफ इंटरेस्ट मिळतात 10% राईट ना, आणि इथून सब क्वेश्चन जो आहे तो 10% ऑफ जनरेट होईल समोरचे काय बोलतोय समोर, व्हॉट विल बी द कंपाउंड इंटरेस्ट ऑफ रुपीज 12,000 आफ्टर 3 इयर्स ऍट द सेम रेट, 3 वर्षाचा कंपाउंड इंटरेस्ट काढायचा 10% 10 चा घन मीन्स क्यूब 1000 स्क्वेअर 100 × 3 दॅट इज 300 20 राईट, थ्राईस 40 331000 इंटू किती आहे प्रिन्सिपल 12,000, 6 डिजिटच्या आधी डेसिमल देणे आहे मीन्स या 3 6 0 आपण द्या राईट, 12 1 12 3 + 1 3 9 असं मिळतं का बघा ऑप्शनमध्ये 3972 आधीची कंडिशन सिंपल इंटरेस्ट दिली आहे कशासाठी, रेट ऑफ इंटरेस्ट जनरेट करायचा, आणि तो जो रेट ऑफ इंटरेस्ट जनरेट होत आहे त्याच रेट ऑफ इंटरेस्टने 12,000 वर 3 इयर्सचं कंपाऊंड इंटरेस्ट काढणे आहे. सुपर सुपर क्वेश्चन आहेत आजच्या शीटमध्ये. चला नेक्स्ट झालं ना रे, क्वेश्चन नंबर 15, अ मॅन बोरोज 3,000 रुपीज ॲट 10% कंपाऊंड इंटरेस्ट ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर, अर पुन्हा सारखाच क्वेश्चन राईट, 3,000 10% मीन्स 110 राईट, 00 मीन्स 3300 आणि किती परत करतोय तो 1,000 रुपीज मायनस 1,000 मीन्स 2300 आता नेक्स्ट 2300 त्याला 10% जास्त मिळते मीन्स 110% 00 कॅन्सल आउट 2 दॅट इज 11 3 जा 11 2 जा मीन्स 25 इथून पुन्हा 1,000 रुपये परत करेल मीन्स 1530 किती इयरसाठी आहे क्वेश्चन, हाऊ मच अमाऊंट शुड यू पे ॲट द एंड ऑफ फोर्थ इयर, फोर्थ इयरला किती पे करेल दॅट इज द क्वेश्चन राईट, तर चला काढूया पुन्हा 1530 याच्यावर पुन्हा ग्रीड अमाऊंट तयार करेल 10% ने 2020 कॅन्सल आउट केले 11 3 जा 11 5 जा प्लस 3 11 1 जा याच्यामधून पुन्हा 1,000 रुपीज परत करेल तर राहिले 683 आता 683 नुसार जी काही ग्रीड अमाऊंट जनरेट होत असेल तो ती अमाऊंट पे करेल राईट ना, चला 00 कॅन्सल आउट करा खाली 1 0 शिल्लक आहे मीन्स डेसिमल पॉईंटमध्ये 11 3 जा 11 8 जा 88 + 3 दॅट इज 91 9 रिमेनिंग 66 75 751 हा डेसिमल पॉईंट दिला कारण खाली 10 रिमेनिंग आहे 751.3 आहे का ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर थर्ड. तिसरा क्वेश्चन आला आहे सारखा सारखाच, येस वैभव 751 नॉट 751 कंप्लीट आहे 751.3 चला मग क्वेश्चन नंबर नेक्स्ट वर येऊया. क्वेश्चन नंबर नेक्स्ट 16, द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन 6,000 फॉर 3 इयर्स ॲट 8% फॉर फर्स्ट इयर 7% फॉर सेकंड इयर अँड 6% फॉर थर्ड इयर विल बी 6,000 रुपये 8% फर्स्ट इयर मीन्स 108% 7% सेकंड इयर 107/100 इंटू 6% आहे ना नेक्स्ट 6% 106/100 ग्रीड अमाऊंट झाली आहे मायनस 6,000 आता रेट ऑफ इंटरेस्ट वेगवेगळे दिले पूर्ण आपल्याला असं जावं लागेल बाय डिरेक्ट मेथड, मला वाटते डेसिमल पॉईंटमध्ये आहे बरं का राम सर, डेसिमल पॉईंटमध्ये तुम्हाला दिसत नाही आहे मीन्स या क्वेश्चनमध्ये अप्रॉक्झिमेशन अप्रॉक्झिमेट हा शब्द असायला पाहिजे होता कारण 7%
8% वेगवेगळे आहेत तर डेफिनेटली डेसिमल पॉईंट मध्ये तो 3 डेसिमल पॉईंट वर तयार केले. म्हणजे 3 0 3 0 कॅन्सल आउट केले राईट ना. याला 2 2 ने रिड्यूस केला दॅट इज 5 आणि हा 54 ओके. देन चला आपण काय करूया, कारण डेसिमल पॉईंट मध्ये हे तर निश्चित आहेच, आपण अप्रॉक्सिमेट करूया. अप्रॉक्सिमेट करूया तर 6 4 जा दॅट इज 24 राईट, टू रिमेनिंग दॅट इज 32. याला अप्रॉक्सिमेट जर लिहायचं आहे तर मी याला 325 लिहू शकतो. याला काय करतोय मी 325 लिहू शकतो, मीन्स हा आहे 325 कुणाचा, या दोघांचा मल्टिप्लिकेशन राईट. 5 ने जर मी याला रिड्यूस केलं तर 5 6 जा अँड 5 5 जा राईट. जर 65 ने याच्यामध्ये 5 ने रिड्यूस केलं तर 13 5 जा अँड 20 असा मिळेल तो. देन यांच्यामध्ये 2 2 ने रिड्यूस केला हा 53 होईल, हा 10 होईल. मीन्स या तिघांचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन 10, तिघांचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन 10 -6000 जवळपास जे मिळत असेल बरं का, कारण ऑप्शनमध्ये 100 100 ने डिफरन्स आहे जवळपास, तर जवळपास कुठेतरी मिळेलच. चला 13 into 53 करू, 39 3 रिमेनिंग दॅट इज 65 + 3 68 into 107. डिव्हिजन मध्ये 10 आहे बरं का, जे काही आन्सर आहे त्याला 10 ने डिव्हिजन करून मीन्स एका डिजिटच्या पूर्वी डेसिमल पॉईंट ड्रॉप करून घेऊ. दॅट इज 6 दॅट इज 8 42 + 9 दॅट इज 51 0 56 63 3 2 दॅट इज 7 3 अँड 7 डेसिमल पॉईंट हा 10 ने डिव्हिजन केला होता -6000 जवळपास शोधा आन्सर काय मिळत आहे 2731 1370 चा जवळपास ऑप्शन कुठे मिळते दॅट इज हा ऑप्शन नंबर डी, कारण अप्रॉक्सिमेट डील केला नाहीतर खूप लांब लचक कॅल्क्युलेशन करावे लागतील. कारण आणि दिसतंय तिथं की जवळपास जर काढलं तर लांब 100 100 चा डिफरन्स आहे त्यांचा, आणि ह्याचा आन्सर तर डेसिमल पॉईंट मध्ये यायला पाहिजे, ते डेसिमल पॉईंट 3 डिजिट्स 1372 आलं आहे तर अप्रॉक्सिमेट ऑप्शन नंबर डी दॅट इज 31350. क्वेश्चन मध्ये मेन्शन करायला पाहिजे अप्रॉक्सिमेट. इथे जरी मेन्शन झालं नाही तरी तुम्ही जेव्हा परीक्षेला जाणार ना तिथे जे जो क्वेश्चन अप्रॉक्सिमेट असेल तिथे मेन्शन केलेलं असेल बरं का. अप्रॉक्सिमेट ऑर नियरली हा शब्द वापरला जातो कधी कधी, नियरली नियरली असा शब्द वापरला तरी समजून घ्या की ते अप्रॉक्सिमेट आहे. हे प्रॅक्टिससाठी आहेत आपल्या, इथे वापरला नाही वापरला तरी चालेल बट लक्षात ठेवा. चला 3 4 आहेत फटाफट सांगून घेऊया. चलायचं समोर नेक्स्ट द कंपाउंड इंटरेस्ट ऑन अ सर्टन सम फॉर 2 इयर्स इज 786 एंड सिंपल इंटरेस्ट 750 फॉर 2 इयर्स साठी बरं. कंपाउंड इंटरेस्ट हा 786 आहे 2 इयर्स साठी एंड सिंपल इंटरेस्ट हा सुद्धा 2 इयर्स साठी आहे दॅट इज 750 2 इयर्स राईट. सिंपल इंटरेस्ट कॉन्स्टंट असतो, 2 इयर्स साठी 750 असेल मीन्स फर्स्ट इयर साठी 375 असायला पाहिजे राईट ना. आणि फर्स्ट इयरचं सिंपल इंटरेस्ट इक्वल टू फर्स्ट इयरचं कंपाऊंड इंटरेस्ट 37 हा याला फर्स्ट इयर, तर सेकंड इयरचा काढूया आपण, याच्यातून याला मायनस करू, याला इज 114 हा झाला सेकंड इयरचा. आणि पुन्हा आपलं ते सेंटेन्स क्लास क्लास काहीतरी हा तेच, तर यांचे डिफरन्स डिव्हिजन 1% ऑफ 375 प्रिव्हियस इयर काय म्हणते डिफरन्स 11 मधून 5 दॅट इज 6 11 मधून 8 दॅट इज 3 0 36 डिव्हिजन 3.75 मीन्स 375 तर इकडे 2 0 जोडून देऊया डेसिमल पॉईंट सारखा होईल, तर हे मिळेल तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट असंच काहीतरी ना. चल काढूया रेट ऑफ इंटरेस्ट, आय थिंक 15 15 ने रिड्यूस होत आहे, 15 2 जा 15 4 जा 0 डिव्हिजन 15 2 जा 15 5 जा अगेन 5 5 ने रिड्यूस केलं दॅट इज 48/5 इतका परसेंट झाला आहे तो
48/5% हा रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला. समोर काय बोलतोय, इफ द सम इज इन्व्हेस्टेड सच दॅट द सिंपल इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट बोलतोय बरं का, सिंपल इंटरेस्ट इज रुपीज 1296 अँड द नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू द रेट परसेंट पर ॲम, फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट. तर रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे, बट रेट ऑफ इंटरेस्ट काढण्यासाठी इथून आधी प्रिन्सिपल काढावं लागेल. मग तुम्हाला हा तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला, हा रेट ऑफ इंटरेस्ट ठेवून इथे 375 वन इयरचं किंवा 752 इयरचं दाखवून आपल्याला प्रिन्सिपल काढते, राईट ना. सिंपल इंटरेस्ट काय बोलतो आपला, सिंपल इंटरेस्ट इक्वल टू पीटीआर. वन इयरचं घ्या और टू इयरचं घ्या, डझंट मॅटर, चला वन इयरचं घेऊ आपण. 375 इक्वल टू प्रिन्सिपल माहिती नाही, टाइम पिरियड आहे वन इयर अँड रेट ऑफ इंटरेस्ट हा 48.5% लिहिला, 500 लिहितो, राईट ना. याला जर इकडे कन्वर्ट केलं तर चला इकडे ड्रॉ करूया त्याला, तर 500 इकडे मल्टिप्लिकेशन आणि 448 हा सुद्धा 375 × 500 डिव्हिजन 48 हा सुद्धा फ्रॅक्शन मध्ये सी बघूया काय म्हणतंय. चला 4 ने रिड्यूस केलं दॅट इज 125, दॅट इज 12, 3 ने रिड्यूस केलं दॅट इज 125, दॅट इज 4, 125 × 125 तर प्रिन्सिपल मिळतो तुम्हाला 125 स्क्वेअर, दॅट इज 15625, डिव्हिजन किती आहे 4, हे मिळाले तुम्हाला प्रिन्सिपल बरं का. 125 स्क्वेअर केलं डिव्हिजन 4 ही प्रिन्सिपल केली, आणि ही प्रिन्सिपल कोणत्या रेट ऑफ इंटरेस्टने किंवा किती इयरसाठी, रेट ऑफ इंटरेस्ट आणि इयर्स दोन्ही सारखे आहेत, सारखे तसं बघून आहे, तर 1296 त्याला इंटरेस्ट आला पाहिजे. तर ही जर समजा मी एक्स पर्सेंटने गुंतवली आणि नंबर ऑफ इयर एक्स असेल तर 1296 इतका त्याला इंटरेस्ट मिळाला पाहिजे, तिथे सुद्धा अप्रॉक्सिमेट असेल, असंच बोलतोय ना, काही चुकलं बघा. वर खाली होतील ते मग त्याच्याने डिव्हिजन करू, हा 104 वर जाईल, दॅट इज 400 डिव्हिजन हा 15625 हा खाली जाईल, तर हा तयार होईल तुमचा एक्सचा स्क्वेअर. ट्वेंटी फाईव्ह ने जर केलं तर 1 × 6 × 25 ने रिड्यूस केलं तर 25 × 6 × 2 × 5 × अप्रॉक्सिमेट काढून बघू का. याला 1296 ला 1300 जर घेतलं तर अप्रॉक्सिमेट 25 ने रिड्यूस केलं तर 25 × 5 × 25 × 2 × 25 देन अगेन थोडा जास्त आहे तर 55 करूया, 25 × 5 = 11 × 25 × 5 = 5 × 3 = 11 × 3 = 33 आणि हा एक्स स्क्वेअर बोलतो आहे तर एक्स स्क्वेअरच्या जवळपास 33च्या जवळपास 36 हा स्क्वेअर मिळतो, मीन्स 33च्या जवळपास जर अप्रॉक्सिमेट केलं तर. बट मला असं वाटतं बरं का की 786 किंवा 750 एखादी संख्या चुकली असेल, कारण हा जो रेट ऑफ इंटरेस्ट 48/5 आला ना तो एका कम्प्लीट नंबरमध्ये यायला पाहिजे होतं असं मला वाटतं, तर हा क्वेश्चन डील झाला असता. म्हणजे कुठेतरी टायमिंग मिस्टेक असायला पाहिजे, अप्रॉक्सिमेट काढला बरं का, तर हा 786च्या ठिकाणी 780 असायला पाहिजे जवळपास, किंवा 785 असायला पाहिजे असं मला वाटतं, कारण तो जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे जो यापूर्वी आपण केले ना असे क्वेश्चन्स असे फ्रॅक्शनमध्ये आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट मिळाले नाही आहेत यापूर्वी जे केले आहेत, बट इथे हा जो मिळतो आहे रेट ऑफ इंटरेस्ट 48.5%, मला वाटतं की कदाचित इथे 785 किंवा 780 असायला पाहिजे चुकीने ती लिहिण्यात आलं असेल, कारण तिथून ना ॲक्च्युअल मीन्स एका प्रॉपर नंबरमध्येच एक रेट ऑफ इंटरेस्ट तयार व्हायला पाहिजे. त्या क्वेश्चनमध्ये काहीतरी थोडीफार मिस्टेक आहे असं मला वाटतं बरं का. काय रे मित्रांनो, क्वेश्चनमध्ये थोडीफार मिस्टेक आहे कुठेतरी. आता जर त्यांनी लिहिणारे टाईप करणाऱ्यांनी क्वेश्चनच चुकीचा लिहिला असेल आणि आपण दिवसभर जरी त्या क्वेश्चनच्या मागे धावलो ना तरी आन्सर मात्र मिळणार नाहीच,
राईट, त्याने केलेल्या चुकाचं फळ आपण भोगायचं नसतं, होऊ शकतं, बरं का? तर त्याला एररमध्ये टाकून द्या, नका नका ड्रॉ करू, मग असू द्या, नका नकाच करू ना, कारण मला असं वाटतं, माझा वैयक्तिक मत आहे बरं का, की इथून जो रेकमेंडेड जो तयार झाला ना तो कम्प्लीट नंबरमध्ये तयार व्हायला पाहिजे होता, आणि मग कम्प्लीट नंबरमध्ये तयार झाला असता ना तर आपला प्रिन्सिपल पण एक कम्प्लीट नंबर, पण प्रिन्सिपल सुद्धा आपली फ्रॅक्शनमध्ये झाली आहे, तर प्रिन्सिपल फ्रॅक्शनमध्ये नसेल असणार, प्रिन्सिपल कुठल्या तरी थाउजंड्स किंवा कुठल्या तरी एका परफेक्ट नंबरमध्ये असायलाच पाहिजे, बट आपण रेट ऑफ इंटरेस्ट जो काढला काही चुकवलं नाही ना मी रेट ऑफ इंटरेस्ट काढायला, नाही ना, याचे डिफरन्स 36 येत आहे, यस 6 दॅट इज 3 यस, याला 1% ऑफ याने डिव्हिजन केलं, मग 25 ने रिड्यूस केलं, सॉरी 15 ने 15-2 जा 15-4 जा, यस 15 ने रिड्यूस केलं दॅट इज 25, अगेन 5 ने रिड्यूस केलं दॅट इज 48/5% हा रेट ऑफ इंटरेस्ट तयार व्हायला नको, 25%, 20%, 10% असा काहीतरी तयार झाला असता तर हा क्वेश्चन मग याला इथे ठेवून आपलं प्रिन्सिपल सुद्धा ना एका परफेक्ट नंबरमध्येच मिळालं असतं, पण प्रिन्सिपल सुद्धा तुम्हाला ॲक्शनमध्ये पण जाईल, इट मीन्स कुठेतरी काहीतरी एखादा अंक 786 जर झाला ना, एक अंक जरी तिथे वाढला ना तरी आपलं कॅल्क्युलेशन चुकेल ना, होऊ शकतो बरं का, दॅट्स वाय याला पेंडिंगमध्ये ठेवा, आपण नेक्स्ट जाऊया. क्वेश्चन नंबर 18, 19 and 20. क्वेश्चन नंबर 18, अखिल इन्व्हेस्ट रुपीज एक्स इन इन इन्शुरन्स विच गिव हर, और कसं आहे आपलं टाईप रायटर, अखिल मुलगी आहे की मुलगा आहे, अखिल हे मुलाचं नाव असते का, असेच काहीतरी चुका तिकडे झाल्या असतील बरं का, अखिल मीन्स मुलाचं नाव असतं, तर मग इथे काय पाहिजे होतं, अखिल जनरल चेंज केलं त्याने, तर 21% ॲन्युअली अँड रुपीज वाय इन म्युच्युअल फंड विच गिव्ह हर अगेन हर रिटर्न्स 10% कंपाउंडेड हाफ इयरली, बरं का, हाफ इयरली 10% हाफ इयरली, इफ अखिल गेट्स द सेम रिटर्न्स फ्रॉम बोथ द इन्व्हेस्टमेंट्स आफ्टर वन इयर, एका वर्षानंतर त्याला सेम रिटर्न्स मिळतात, सेम रिटर्न्स मिळतात मीन्स ग्रीन अमाऊंट मिळतं आहे, इन्व्हेस्टमेंट केलेली आणि त्याच्यावर जे काही मिळेल ना इंटरेस्ट तो रिटर्न मिळेल ना त्याला, तर सेम मिळतो आहे वन इयर, देन व्हॉट इज द स्क्वेअर रूट ओप्स ऑफ द रेशो ऑफ एक्स टू वाय, क्वेश्चन कसा फिरवला त्याने शेवटी, की जो काही असेल ना त्याचा रेशो त्याचा स्क्वेअर रूट किती, दॅट इज द क्वेश्चन, चला पाहूया, मीन्स रेशोशी रिलेटेड आहे, तर अखिलने एक्स रुपीज इन्व्हेस्ट केले अँड इयरली 21%, तर त्याला 121/100 ही ग्रीड अमाऊंट जर होईल त्याची, राईट, बट त्याने वाय रुपीज इन्व्हेस्ट केले हाफ इयरली 10%नुसार, हाफ इयरली केले असेल 10%नुसार तर 10% चे अर्थ 5% होईल आणि वन इयरला 2 टर्म्स होतील, राईट ना, तर इंटू 105/100 इंटू 105/100 आणि ही झाली ग्रीड अमाऊंट, बरं का, ही ग्रीड अमाऊंट आणि ही ग्रीड अमाऊंट इक्वल होते असं तो बोलतो, तर एक्स अँड वायचा रेशो काढणे आहे तुम्हाला आणि जो काही रेशो येत असेल त्याचा स्क्वेअर रूट काढते, मीन्स एक्स अँड वायचा रेशो एक्स एक्स टू वाय काढणे, इट मीन्स एक्स डिव्हिजन वाय असं पण काढता येतो, बरं का, रेशोमध्ये शिकले असालच तुम्ही, तर एक्स डिव्हिजन वाय कसं मिळेल आपल्याला, हा जो वाय आहे हा इकडे मी कन्वर्ट करेल, तर एक्स डिव्हिजन वाय होईल, तर एक्स डिव्हिजन वाय इक्वल टू हा तुमच्या 105 × 105 डिव्हिजन 100 × 100 आणि हा नंबर मी तिकडे कन्वर्ट करेल तर हा 100 वर जाईल आणि 121 खाली येईल, एक्स डिव्हिजन वाय मीन्स न्युमरेटर मध्ये जो काही नंबर तयार होईल तो एक्सचा रेशो बोलूया आणि वायचा जो डिनॉमिनेटर मध्ये तयार होईल जिथे हा 100 and 100 कॅन्सल होतो, तर इथे बघा 105 × 105 मीन्स 105 चा स्क्वेअर होईल, आणि हा 105 आणि 105 तर हा 105 स्क्वेअर आणि हा खाली बघा 121 × 100 121 × 100 मीन्स 12,100 जिथे स्क्वेअर रूट काढायचा तर हा 0 आणि हा कशाचा स्क्वेअर आहे 11 मीन्स 100 and 10 स्क्वेअर असं म्हणते, राईट, आता याचा स्क्वेअर रूट काढणे हा हा काय झाला त्यांचा रेशो बरं का, याचा स्क्वेअर रूट काढणे मी स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल आउट करून घ्या,
आणि याच्यामध्ये जर कशाने रिड्यूस होत असेल तर करा, 5 मायने रिड्यूस होत आहे, 521 522 मीन्स एक्स एस टू वाय किती असायला पाहिजे तुमचा 21 as 222 असं म्हणतं का बघा ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर सी. चला रे ऑनलाइन वाले क्लियर है का क्वेश्चन? त्याला जे काही रिटर्न मिळत आहे ना ते या दोन्ही स्वरूपामध्ये सारखे मिळते, सेम रिटर्न मिळतंय ना. मीन्स याच्यापासून जे काही ग्रीड अमाऊंट मिळेल, वाय रुपीज जी इन्व्हेस्टमेंट केली आहे जितकी मिळेल, समजा 10,000 रुपये मिळेल, तर हे एक्स रुपीज जी इन्व्हेस्ट केली ना तिथून पण 10,000च मिळेल. दॅट्स वाय या दोघांच्या मध्ये आपण इक्वॅलिटीचं साईन दाखवलंय, दोघांपासून जे रिटर्न मिळत आहे ते सेम मिळत आहेत. दॅट्स वाय इक्वल टू साईन दाखवलं. चला क्वेश्चन नंबर 19 आणि 20 बघून घेऊया काय बोलतोय. 19 समजू द्या अजून काय बोलतोय, की इफ 7200 अमाउंट टू 10368 ॲट अ कंपोनेंट रेट इन अ सर्टन टाईम. ओके, टाईम तर दिलेलं नाही, रेट ऑफ इंटरेस्ट पण दिलेलं नाही आहे. दर रुपीज 7200 अमाउंट सी टू 14.5 ऑफ द टाईम. चला रेट ऑफ इंटरेस्ट समजा 8% आहे अँड टाईम हा टी इयर्स आहे, टाईम हा टी इयर्स आहे, देन 7200 रुपये जी इन्व्हेस्टमेंट आहे तो अमाऊंट टू होतो, अमाऊंट टू मीन्स ग्रीड अमाऊंट होत आहे, राईट. समजा रेट ऑफ इंटरेस्ट 10% असतात, समजा तर याला मला ग्रीड अमाऊंट तयार करायला, याला मला ग्रीड अमाऊंट तयार झाला 110% घेतलं असतं आपण, राईट, फॉर फर 1 इयर. जर 2 इयरसाठी असता तर 110 बाय 100 2 इयरसाठी घेतला असतो, जर 3 इयरसाठी असता तर तो 3 वेळेस घेतला असतो, राईट. बट आपल्याकडे 10% नाही आहे, तो 8% आहे, तर मल्टिप्लाईड बाय 100+8% असं येतं का मला फॉर 1 इयर, राईट. हा 1 इयरसाठी, हा जर 2 इयरसाठी असता तर याला पुन्हा लिहिलं असतं मी, तो झाला असता स्क्वेअर 2 इयरसाठी असतात. 3 इयरसाठी असता तर याला लिहिलं असतं मी क्यूब, 4 इयरसाठी असतं तर 4th power ते झालं असतं. बट आपल्याकडे इयर्स पण नाही आहे, तर टाईम काय आहे आपला टी इयर्स, तर आपण इथे लिहूया किती टी, जे किती लिहूया मी बघूया बरं का याच्याने आन्सर मिळतं का टी इयर्स, तर ती ग्रीड अमाऊंट तयार होईल. तर ती जर ग्रीड अमाऊंट तयार होते आहे किती होते ती, दॅट इज 10368 किती होते, क्लिअर आहे का इथपर्यंत. कारण आपल्याला त्याने टाइम पिरियड पण दिलेलं नाही आणि रेट ऑफ इंटरेस्ट पण दिलेलं नाही, त्यापैकी एक दिलं असतं तर सर झाला असता. हा 7200 इथे डिव्हिजन मध्ये जाईल, जाईल ना, तर डिव्हिजन करूया 8 आणि 7 14 4 18 19 डिव्हिजन होतं, तर 9 1 जा 1 रिमेनिंग, 9 1 जा 4 रिमेनिंग, 9 5 जा 1 रिमेनिंग, 9 2 जा 18 अँड 9 8 जा 72, राईट. अगेन 8 ने रिड्यूस होतंय बरं का, 8 ने याला रिड्यूस केलं, 8 1 जा 8 4 जा 8 4 जा, आणि हा होईल मग 100 मीन्स 20 मीन्स 20 ने डिव्हिजन करू तर 2 अंकाच्या पुढे डेसिमल पॉईंट येईल, मीन्स याची व्हॅल्यू किती तयार होत आहे 1.44. क्लिअर आहे का इथपर्यंत, याची कुणाची, याची व्हॅल्यू. कारण तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट टाइम काही दिलेलं नाही, मी काय केलं मी याची व्हॅल्यू तयार केली, क्लिअर आहे पक्कम.
चला नेक्स्ट नेक्स्ट. आता क्वेश्चन इथून तयार होत आहे की 7200 ची अमाउंट टू जो काही तुम्ही टाइम घेतला होता त्याच्या हाफ टाइम मध्ये, हाफ टाइम मध्ये किती अमाउंट तयार होईल हा क्वेश्चन आहे. तर अगेन 7200 ला आपण 100 प्लस आर डिव्हिजन 100 याचा हा टी टाइम घेतला होता, त्याच्यापासून टी तयार झाला होता 10,000 काहीतरी. मला हा जो टाइम घेतला याचा हाफ पाहिजे, हा तर याचा हाफ मीन्स इंटू 1/2 करता येईल, तर किती अमाऊंट तयार होईल, दॅट इज द क्वेश्चन. आता येईल उत्तर, येईल डेफिनेटली आता उत्तर. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर राईट. बघा ही ही अमाऊंट, बघा ही ही अमाऊंट काय बोलते 1.44 राईट. आणि हा जो हाफ आहे ना हा पॉवर मध्ये रिमेन कॉन्स्टंट राहील, मीन्स याला मला असं ठेवता येईल 7200 × 1.44 चा पॉवर 1/2. आणि पॉवर 1/2 इट मीन्स हा जो स्क्वेअर रूटचा साईन असतो ना याची याची व्हॅल्यू असते पॉवर 1/2. स्क्वेअर रूट एक्स असेल तर एक्सचा पॉवर 1/2 स्क्वेअर रूटचा तो 1/2 पॉवर असतो. मीन्स हा 1.44 कुणाच्या तरी स्क्वेअर असायला पाहिजे. 144 12 स्क्वेअर आहे, बट याला 2 अंकाचा डेसिमल पॉईंट आहे, मीन्स तो 1.2 चा स्क्वेअर असेल. पॉवर मध्ये हाफ आहे, इट मीन्स तो त्याचा स्क्वेअर रूट तुम्हाला काढणे आहे. तर हा 1.44 मीन्स 1.2 चा स्क्वेअर असायला पाहिजे. इट मीन्स 7200 इंटू जर हा 1/2 आपल्याला पॉवर काढायचा असेल तर याला स्क्वेअर रूट मध्ये काढा तर तो 1.2. आणि यांच्यापासून यांचं जे काही मल्टिप्लिकेशन तयार होत असेल इट मस्ट बी युअर आन्सर राईट. डेसिमल पॉइंट हा 0 कॅन्सल आउट करा, मीन्स 12 × 720 12 × 0 = 12 × 24 12 × 7 = 84 + 2 = 86 असं काही मिळतं का बघा ऑप्शन मध्ये? विचार पडला होता की कसं करावं. आता माझ्याकडे जर हा क्वेश्चन वाचून हाच सापडला बरं का, समजलं का काय केलंय? हा इकडे रे मेन्शन करा पटकन, यस ऑर नो, यस सर यस सर. बीच किचकट प्रश्न होता. चला फायनली लास्ट क्वेश्चन टोचला आहे. चला लास्ट पाहिजे का? फोर टर्म्स मध्ये करा पटकन काढा आन्सर. हाफ इयरली आहे 2 इयर साठी, फोर टर्म्स मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट अर्धा होईल. तर शॉर्टकट वापरा किंवा लांब चेक करा, डझंट मॅटर, आन्सर काढा बरोबर. चला रे ऑनलाईनच काढावा याचा आन्सर. What is be the compound interest in rupees occurred on an amount of rupees 15,000 at the rate of 20% per annum in 2 years if the interest is compounded half yearly? एकदम बेसिक क्वेश्चन आहे बरं का. शुभम 6961.5 यस, सिक्स ऑप्शन नंबर सी थर्ड. हां तुमच्यापैकी कोणी इकडे आले ऑप्शन नंबर सी? चला सेम सेम
काय ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी काय तो टू इयर्सचा काढायचा आहे एव्हरी हाफ इयरली मीन्स फोर टर्म मध्ये काढणे आहे फोर टर्म मध्ये काढणे आहे आणि हाफ इयरली मीन्स 20% का 10% होईल कोणत्या वेने सांगू डिरेक्ट वेने की शॉर्टकट वेने अरे 10^4 किती येईल तो 10,000 राईट ना 10^3000 × 4 किती झाला 4000 त्याला 20 मीन्स 10^100 × 6 राईट ना 600 त्याला 40 1, 2, 3, 4 अँड 10^440 त्याला 60 असंच काय करेल ना 4, 6, 4, 1, 0, 0, 0, 0 × किती आहे रे 15,000 आहे राईट हे 4 × 3 = 7 0 झाले बरं का 8 आधी डेसिमल पॉईंट देणे होतं तुम्हाला मीन्स जे काही यांचं मल्टिप्लिकेशन आहे त्याला 1 digit आधी डेसिमल पॉईंट देऊ या 15 1 = 1 remaining दॅट इज 61 6 remaining 96 9 69 आणि एका अंकाचा पूर्वी डेसिमल 6961.5 हा बेसिक क्वेश्चन होता बरं का जे आपण ऑलरेडी शिकून चुकलेलो आहे इथे काहीच किचकटपणा नव्हता याचा पूर्वीच्या प्रश्नासाठी बट याला पण तुम्हाला लवकर करता आलं पाहिजे इन्स्टंट येस चला क्लिअर आहे करे संपले सर्व क्वेश्चन्स क्लिअर आहे का यस क्लिअर रिपीट करा तुम्ही सर्व क्वेश्चन्स करत चला सर यावर यांची क्लास थोडीशी मीन्स या क्वेश्चनला पण वेळ लावतात म्हणजे क्लास घ्यावाच लागेल बरं ठीक आहे चौघांचीच उत्तर आहे या क्वेश्चनला तर बेसिक क्वेश्चन आहे तुमच्या सर्वांचे आन्सर मला फटाफट एक्सपेक्ट केली होती ठीक आहे